नमस्कार मी दीपक दराडे न्यूज मध्ये आपलं स्वागत आंबेगाव विधानसभेमधून सहा वेळा शरद पवारांच्या विचाराच्या माणसाला आपण विधानसभेमध्ये पाठवलं मात्र लोकसभेला मागच्या तीन वेळेला अपयश आलं आता हे अपयश आपल्याला धुवून काढायचं आहे आणि उच्च विद्याविभूषित सुशिक्षित असलेल्या डॉक्टर अमोल कोल्हे यांनाच विजय करायचा आहे असं भावनिक आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी काल मंचर येथील जाहीर सभेमध्ये केला बघूयात वळसे पाटील नेमकं काय म्हणाले ते थोडीशी एक खंतही मनामध्ये आहे की ज्या ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक झाली त्या त्या वेळेला सलग सहा वेळा तुम्ही या परिसरामधून साहेबांच्या आवडीचा सा, साहेबांच्या पसंतीचा सा। साहेबांनी दिलेला उमेदवार त्या ठिकाणी निवडून पाठवला पण ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला गेल्या तीन वेळेला आम्हाला या मतदारसंघामध्ये यश मिळवता आलं नाही माझ्या मनामध्ये या गोष्टीची जरूर खंत आहे आणि ती खंत यावेळेला आपण सगळ्यांनी दुरुस्त करायची भरून काढायची आहे आणि आपल्या अमोल कोलेना देशाच्या पार्लमेंटमध्ये मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून पाठवायचे आणि या सगळ्या अपयशाची भरपाई त्या ठिकाणी करून टाकायची शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या संपूर्ण परिसरामध्ये दिल्लीमध्ये विकासाची कामं घडून आणण्याच्यासाठी डॉक्टर अमोल कोले यांच्यासारख्या एका कर्तबगार तरुणाला आपण पक्षाच्या तर्फे उमेदवारी दिलेली आहे त्यांना आपण सगळ्यांनी गड्याळच्या पुढचं बटन दाबून मोठ्या संख्येनं मोठ्या मताच्या संख्येनं विजयी करावं अशी विनंती मी आपल्याला सगळ्यांना करतो